नवीन नाशिक येथील पाथर्डी फाटा गामणे मैदानाजवळ आज युवा सेना उपजिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल्या आदेशाचे पालन करत सर्व शिवसैनिक हे आपापल्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात. त्याच प्रेरणेने आज बाळकृष्ण शिरसाट यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण शहरामध्ये आदरणीय शहर प्रमुख बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर होत आहे. मी मुळात ज्या रक्तदात्या सगळ्या सैनिकांचे मनापासून आभार मानतो. जगाच्या पाठीवर अशी एकमेव संघटना आहे की जिचं नाव घेतलं जातं, ते मुंबईचे बॉम्बस्फोट असो, दंगली असोत किंवा मोठा अपघात असो, एक आदर्श शिवसेनेने त्या ठिकाणी निर्माण केला आहे. रक्तदानाच्या बाबतीमध्ये 25 वर्षाचं रेकॉर्ड आहे की शिवसेनेने जेवढे रक्तदान शिबिरं घेतले ती कोणी घेतलेली नाही. आणि म्हणून मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये पहिले कोण धावून आला असेल तर ती शिवसेना होती. शिवसेना प्रमुखांच्या आदेशाचं पालन करणारी ही संघटना आज कोविडच्या या महामारीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रक्ताचा तुटवडा झाला आणि मुख्यमंत्र्यांनी आदेशित केल्याप्रमाणे संपूर्ण शहरामध्ये ही शिबिरे होत आहेत. मनापासनं रक्तदात्यांचं मी शिवसेनेच्या वतीनं आभार मानतो. गेले अनेक दिवस शिवसैनिकांचं रक्तदान शिबिर या ठिकाणी होत आहे संपूर्ण नाशिक महापालिकेमध्ये. आज पाथर्डी पहाटा वासननगर या भागातल्या शाखेचं हे रक्तदान शिबिर आहे. आजच्या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे जवळजवळ 25 महिला रक्तदान करणार आहे आणि नुसते आमचे शिवसैनिकच पुढं येत नाहीत, आमच्या शिवसैनिक भगिनीसुद्धा पुढं द्यायला येतात. हेच शिवसेनेचं कार्य आहे, ही खरी शिवसेना आहे. आणि या भागामध्ये अतिशय चांगलं काम शिवसेनेचं पहिल्यापासून आहे. इथले कार्यकर्तेसुद्धा अतिशय तळमळीनं काम करतात. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या शिबिरापैकी या ठिकाणी निश्चितपणानं 100+ हा आकडा रक्ताचा जाणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे शिवसैनिकांनी आपल्याला भाग घेतला आणि जनतेला मदत करायची मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्या शिवसैनिकांचे मनापासून आभार मानतो. तितकंच मोलाचं आहे. युवा सैनिकच सर्व या ठिकाणी आज बालम शिरसाटनी या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतलं. अतिशय चांगलं कार्य या विभागामध्ये ते करतात. या ठिकाणचे नगरसेवक आहे आदरणीय ढोमसे जी, सुदामजी ढोमसे, त्यांचंही कार्य चांगलं आहे. संगीता जाधव आहेत, त्यांचंही कार्य चांगलं आहे. या प्रत्येक विभागामध्ये पंचवटी असेल, नाशिक रोड असेल, सातपूर असेल, सिडको असेल, मध्य असेल, हे सर्व रक्तदान शिबिर सर्वीकडे होत आहेत. त्याचा एक आनंद आहे महानगर. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने शिवसैनिकांना आवाहन केलं की सर्वांनी रक्तदान शिबिर घ्या किंवा रक्तदान करा, त्या पद्धत त्याच माध्यमातून प्रभाग क्रमांक 31 रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या प्रभागाचे नगरसेवक सुदामण्णा डेमसे तसेच संगीताताई जाधव, या पक्षाचे जिल्हा प्रमुख विजूआप्पा करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, वसन भाऊ गीते, सुनील भाऊ बागुल, दत्तानाना गायकवाड, विनायक भाऊ पांडे, हे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि सगळ्यांनी आणि तसेच युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दीपक भाऊ दातीर, वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख योगेश भाऊ मस्के, या सर्व प्रमुख पाहुण्यांनी या रक्तदान शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती लावली आणि इथे शिवसैनिकांनी व तिथल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्साहात सहभाग घेतला. आणि या ठिकाणी मला निश्चितच खात्री आहे की 100 जास्त बॅगचं रक्त संकलन होईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हे कोरोनाचं संकट नाशिक शहरासह पूर्ण महाराष्ट्रावरती आल्यानंतर आदरणीय उद्धवसाहेबांनी आदेशित केलं की संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी रक्तसाठा कमी पडत असल्याने रक्तदान शिबिराचं आयोजन करावं आणि म्हणून नाशिक शहरामध्ये महानगराच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन ह्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत 11 संपन्न झालेत, हे आज 12 आहे. 11 रक्तसाठा जो मिळालेला आहे 768 बॉटल्स आपल्याला मिळालेल्या आहेत आणि आजचा साठा जो आहे आज 100+ होण्याची शक्यता आहे.
परंतु हा संपूर्ण मानस आमचा 14 तारखेपर्यंत सातत्याने रक्तदान शिबिर घ्यायचे आहे, कारण जागतिक रक्तदान दिवस आहे 14 तारखेला, तोपर्यंत शिबिरं हे चालू राहतील। आकड़ा आमचा 1100 ते 1200 बॉटल्स देण्याचा आहे, परंतु कदाचित जास्त पण होऊ शकतात, कारण जो उत्साह आम्ही बघतोय प्रत्येक विभागातनं शिवसैनिक पुढे येत आहेत आणि आदरणीय सर्व नेत्यांचं मार्गदर्शन मिळतं आहे आणि जो उत्साह संपन्न होत आहे, तर निश्चितपणाने उद्धव साहेबांना अभिप्रेत असलेलं काम, शिवसेनेला अभिप्रेत असलेलं काम शिवसैनिकांच्या माध्यमातून होतं आहे, त्याचा आनंद आज खूप मनापासून होतो आहे। गेल्या 15 दिवसापासून रक्तदान शिबिर चालू आहे पंचवटीमध्ये, नाशिक रोड आणि आज पाथर्डी फाटा या विभागामध्ये रक्तदान शिबिर झालं। बडगुजरांनी सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत 700 ते 800 लोकांनी रक्तदान केलेलं आहे। माननीय उद्धवजी साहेब यांच्या आदेशानुसार हे रक्तदान शिबिर चाललेलं आहे। शिवसैनिकची ओळखच रक्तदान या पद्धतीने आत्तापर्यंत तुम्ही बघितलेले असेल, कारण शिवसैनिक हा एखाद्या विद्यार्थ्याचा ॲडमिशन असेल, कोणाला दवाखान्यामध्ये न्यायचं असेल, कोणाचं ॲडमिशन करायचं असेल, कोणाला रक्त पाहिजे असेल, तर यासाठी सर्वात पुढे येणारा हा शिवसैनिक असतो। आणि हे आत्ताचं जे काम आहे हे शिवसैनिकाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी परत एकदा दाखवून दिलं का शिवसेना ही पहिल्यासारखीच आहे, आहे तेच काम करते आहे, लोकांची सेवा करते। याप्रसंगी शिवसेना उपनेते बबनरावजी घोलप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच शिबिराची फीत कापून उद्घाटन करण्यात आले। या शिबिरामध्ये किमान 100 रक्ताच्या बॅग संकलित होतील असा विश्वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, वसंत गीते, सुनील बागुल, सुदाम ढेमसे, दीपक दातीर, विलास शिंदे तसेच शिवसेनेचे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।